या व्हिडिओमध्ये पाहूया आपण अतिशय सोपा प्रश्न, टी ई टी परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न. हा प्रश्न आपण यापूर्वी सोडवून दिलेला नव्हता, सोपा प्रश्न असल्यामुळं सर्वजण सोडवतील अशी अपेक्षा होती. परंतु अनेक मित्रांनी हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारल्यामुळं हा एकच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणसह दिलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, परंतु तो योग्य पद्धतीनं आणि लवकरात लवकर कसा सोडवावा याबद्दलची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर पाहूया मग तो महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे. तर प्रश्न असा आहे, 13 ते 88 पर्यंत सर्वच सम संख्या व विषम संख्या यांच्या बेरजेत कितीचा फरक असेल. तर मित्रांनो, सोपा प्रश्न असल्यामुळं मी स्पष्टीकरण दिलं नव्हतं, परंतु या ठिकाणी स्पष्टीकरण किंवा हा प्रश्न सोडवायचा कसा ते आपण पाहूया. तर या ठिकाणी जर निरीक्षण केलं आपण, 13 आणि 14 या संख्या जर धरल्या आपण दोन जवळच्या, तर यामध्ये 1 फरक येतो. त्याचबरोबर 15 16 17 18 अशा जर विचार केला तर शेवटची जोडी असेल 87 88. या प्रत्येक जोडीमध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल की विषम संख्येपेक्षा सम संख्या 1 मोठी आहे, म्हणजे 1-1 फरक पडला आहे. एका जोडीमध्ये 1 फरक आहे, पुन्हा 15 आणि 16 1 फरक आहे, 87 88 1 फरक आहे. म्हणजे हे सगळे फरक जेवढे असतील त्या सर्वांची बेरीज म्हणजेच या ठिकाणी सर्व संख्यांचा फरक असेल. तर आता हा फरक आपण शोधायचा कसा किंवा हा फरक शोधण्यासाठी काही सूत्र आहे का, तर त्यासाठी सूत्र अतिशय सोपं आहे. एकूण समसंख्या किती आहेत या ठिकाणी बघा, समसंख्या काढायचं सूत्र आहे शेवटची समसंख्या वजा पहिली समसंख्या, म्हणजेच 88 मधून 14 वजा करा, त्याला 2 भागायचं आहे आणि प्लस 1 करायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळेल 74/2 + 1 म्हणजेच 37 + 1 = 38. आणि म्हणून या ठिकाणी सर्व समसंख्येची बेरीज आणि विषम संख्येच्या बेरजेमध्ये 38 फरक असेल. तर या प्रकारे हा प्रश्न पहा, आणखी एकदा समजला नसेल तर पुन्हा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला प्रश्न सहज समजेल. यासारखा दुसरा एक प्रश्न विचारला गेला आहे, परंतु त्या ठिकाणी पर्याय चुकलेले आहेत, ऑप्शन चुकलेला आहे. दुसरा एक प्रश्न असाच 2016 परीक्षेमध्ये पण आलेला आहे आणि त्याचं उत्तर 87 येतं, परंतु ऑप्शन चुकलेला आहे किंवा प्रश्न चुकीचा दिला आहे. तर या पद्धतीनं चॅनलवरील सर्व व्हिडिओ पहा. धन्यवाद. थँक्यू.